ज्या लहान मुलांच्या डोक्यावरती माई मायेचं छत्र बनल्या त्या लहान मुलांच्या काय प्रतिक्रिया आहेत त्याही पाहूया. तुझे आई वडील तुला आठवत नसतील पण नाही मला नाही कोणी आठ. सिंधुताई यायच्या संस्थेत मध्ये हो यायच्या मध्ये मध्ये भेटायला. माझ्यासाठी आई नोबेल हॉस्पिटल मध्ये असताना हाताला सलाईन असताना माझा ऍडमिशन प्रोसेस सुरू होता तरी आई माझ्यासाठी लेट आणली होती. आता मी आईला मागच्या आठवड्यात भेटले. मी बीएससी नर्सिंगला ऍडमिशन घेतलेले. आईनं मला युनिफॉर्म मध्ये बघायचं होत. यापैकी बहुतांश मुली अगदी लहान असताना संस्थेत आले असतील आणि सिंधुताईंचं तुमचं प्रेम हेच सगळं काही असेल या मुलींचं. बरोबर आहे सर. आमचं मायेचं छत्र हरवलं. शेवटी आई ह्या सगळ्यात वरती होत्या आम्हाला आणि त्यांच्या आदेशानेच आम्ही सगळं छत्र चालवत होतो, या मुलींना सांभाळत होतो. पण आज त्या आमच्यातून गेल्यात. एवढं मोठं दुःख आणि एवढा मोठा खड्डा पडला आहे हृदयाला की तो कधीही भरून येणार नाही सर. तर सिंधुताईंना कधी भेटली होती आठवत? मी लहान असताना भेटलेले. काही तासांची होती तेव्हा संस्थेमध्ये आलेली आहे. काही तासांची होती तेव्हा. तेव्हापासून आईने सांभाळलेलं आहे, मोठं केलंय तिला. आई तू भेटायची साधूंमधून सिंधुताईंना? हो भेटायचे. काय बोलणं व्हायचं, विचारायच्या का किती विला आहेस, काय प्रगती आहे? आईची वेणी घालून द्यायच्या, आईला चहा करून द्यायच्या. खूप खूप अगदी जिवाळ्याचं नातं म्हणजे आईपेक्षाही काही श्रेष्ठ असेल तर ते नातं मुलींचं आणि आईचं होतं. आज खऱ्या अर्थाने आम्ही अनाथ झालोय. इतक्या दिवस वाटत नव्हतं की आम्ही अनाथ आहे. एक आई नव्हती ती लहानपणीच देवाने नेली आई वडील, पण दुसरी आई आम्हाला भेटले होते त्याच्यामुळे कधीच तिची जी सख्या आई होती तिची उणीव भासली नाही. पण आता असं वाटतं की नाही आई पाहिजे. आई नाही येत आता खूप दुःख होतंय. ही मुलं त्यांच्या आयुष्यामध्ये उभी राहिली, उभा राहत आहेत आणि आज सिंधुताईंच्या जाण्यामुळं ही मुलगी जशी म्हणाली खऱ्या अर्थाने त्यांना अनाथ झाल्यासारखं वाटतंय. कॅमेरामन विजय राऊत, समंदार गुंजारी, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.